नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो इंडिया गुरुमध्ये गुरु मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपण ज्यावेळेस कोणत्याही पिकावर फवारणी करतो ते सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असतील ज्यावेळेस फवारणी करतो तर त्यावेळेस ज्याही कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा आपण वापर करतो त्याचा योग्य प्रमाणातच आपण वापर केला पाहिजे कारण अतिप्रमाणात जास्त प्रमाणात जर वापर केला तर तुमची जी मैत्री कीड आहे तीसुद्धा बरेच वेळेस मरत असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्या प्रमाणातच वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचे आपल्या चॅनल आणि हे बघा की आ, कशा पद्धतीने जी मैत्री कीड आहे ही आपले रस शोषणारे जे कीटक असतात त्यामध्ये तुमचं तुडतुडे असतील थ्रिप्स असतील मावा असेल तर हे खाण्याचं काम हे तुमचं मैत्र कीड करत असतं त्यामुळे आपण जे औषधाचा वापर करतो तो जर अति प्रमाणात जास्त प्रमाणात केला तर तुमचे जे मित्र कीटक आहेत त्याचं सु ते सुद्धा मरण पावत असतात त्यामुळे आपल्याला जे आपण कीटकनाशकाचा वापर करणार आहोत तो एका प्रमाणातच होणं फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्या जे मैत्री कीड आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही आणि ज्यासाठी आपण फवारणी करतोय ते कीटक असेल किंवा बुरशी बुरशीनाशक असेल त्यासाठी ते योग्य प्रमाणामध्ये ते काम करतं यामुळे योग्य प्रमाणातच तुम्ही कीटकनाशकाचा वापर करा प्रमाण योग्य वापरा